शेतकऱ्यांशी चर्चा केली ना, तर हा तुमच्या याच्यानुसारच लोक नियोजन करतात आणि हो आतापर्यंत ते घडत घडत गेलंय ना. हो तस त्याच्यामुळे ते सत्यता वाटली त्याच्यात बरेचशे लोकांना. नाही नाही एक लक्ष दे, 95% माझं त्यातनं खरं होईल ह्या लेवलचं माझं संभाषण. 5% धोका असा आहे की निसर्गाची कधी काय अवकुळा होईल, कुठं अवकृपा हे सांगता येत नाही ना. कुठं राज्यात पाऊस पडला तिथं समज मालच पोचले नाही, आपल्याकडे पाऊस पडला आणि समज मालच काढता आले नाही किंवा काढले तर ओले काढले आणि भिजून पुढं खराब होऊन गेले, ह्याच्यातनं थोडस अनबॅलन्स होतं. पण 95% आपण एवढ्या दिवस मग थांबून मार्केटमध्ये काय केलं असा प्रश्न होतो ना. नाही बरोबर आहे. आता आज तुम्ही एवढ्या वर्षात तुमचा लय प्रदीर्घ अनुभव आहे आणि तुम्ही फिरतात, बागा किती आहेत, काय स्टेजला आहेत, हो त्याच्यानुसार तुम्ही हे करता. हो नाही काय होतं की आज तुम्ही जे गायडन्स दिलं ना ते शरद किंगचं, ते म्हणजे हो माझ्यासारखा बी एक अनबॅलन्स असणारा माणूस बाबा शरद किंग लावा का बघवा लावा ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला ते शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरलं की नाही बाबा होईल ना हे होईल. शरद किंग चांगलंय एक शेतकरी सांगतोय. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना की खरं सांगणाऱ्याची संख्या खूप कमी आहे हो हो आणि काय काय लोक तर डाळिंब क्षेत्रात अशी मी पाहिली की एक औषध मारतायत म्हणतात मी हे मारलं दुसरं डबल टाकून देते तिथं. अहो काही लोक असे आहेत ते मारल्या मारल्या त्याचे जे डबडे म्हणा प्लास्टिक पिशव्या म्हणा जाळून टाकतात. का हे कोणी जर आलं ना तर हा त्यांना दिसलं नाही पाहिजे ते काय मारलंय आपण. हा इतकं शेतकरी शेतकऱ्यांचा दुश्मन झालाय सध्या. शेतकरी शेतकऱ्याचा दुश्मन झालाय हा कारण पैशावाला जर झाला, आपला शेजारी झाला, पाहुणा झाला, कोणी मित्र झाला तर ते आपल्यालाच फायद्यात पडणार त्यो का असं म्हणणार आहे का? तुमच्याकडे झाले पैसे लुटून कोणी येणार आहे का? त्याची उलट आपल्याला मदत होणार आहे. एखाद्याने फोर व्हिलर घेतली तर दुख नाही वाण्याला, त्योच सगळ्यात आधी जाऊन येणार आहे आपला. दवाखान्यात का. हा नाही नाही एखाद्याने जर फोर व्हिलर घेतली शेतकऱ्याने तर लोकांना असं वाटत जळत आहेत लोक त्याच्यावर. तर लोक असा विचार कमून करीत नाहीत, आपल्या शेजारीने घेतली तर आपल्यालाच फायदा होणार त्याचा, कुठं दुखणे आडी यायला चालत अडचणीला नाही. आडी अडचणीला फायदा नाही. पण ते दुख त्याला ते पोटदुखी झाल्यानंतर त्या त्या घेणाराला नाही त्रास, पण ज्याला पोटदुखी झाली त्याला दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडे इंजेक्शन घेऊन यावं लागेल. हो या गोष्टी होत्या. तसंच झालंय शेतकऱ्यांच्या शेजाऱ्याचा माल सर समजा 100 रुपयाने जर गेला ना तर आपला 150 कसा जाईन, 200 कसा जाईन हे बघितलं पाहिजे. काही काही लोक असे आहेत का आमच्याकडे कपाशे पीक एखाद्या जर लय भारी आलं ना तर त्याच्यावर काही नाही, ते टुपुरडी फवारलंय किंवा काही फवाराच्या पाण्यात काही चुकीचे औषधं टाकले त्यांना नाशके वगैरे अशा गोष्टी होत्या समजा जळणाऱ्या लोकांच्या. म्हणजे तिकडे पुढे फवारा चालल्या मागे तन्नाशिक टाकून दिले. नाही नाही रात्री आपण पाणी भरून ठेवतोच ना समजा, आपल्याला अच्छा उद्या 2 दिवसांनी फवारायचं आहे 200 लिटरची लाईट ज्यावेळी असेल त्यावेळेस पाणी भरून ठेवतो आपण, त्याच्यात काही चुकीची औषधं टाकून ठेवणाऱ्याची संख्या आहे. अरे बापरे. म्हणजे मग मला सांगा शेतकऱ्याला किती दुश्मन आहेत. हो लई म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टी पासून ते वाचून ज्यावेळेस सक्षम होईल त्यावेळेस जाणाऱ्याची संख्या आहे ती कमी नाही. बरोबर आहे. आणि वाचून पण तो मार्केट पर्यंत पोहोचतो पर्यंत किंवा जाग्यावर माल त्याचा व्यापाऱ्याने घेतो पर्यंत त्याला अनेक दुश्मन आहेत. म्हणजे एक तर एखाद्याने जर ऊस जर रेकॉर्ड ब्रेक जर काढला तर ऊसला काडी लावून देणार आहेत भरपूर. म्हणजे खरं सांगा म्हणजे एखादा पुढे जातोय ना तर त्याला किती त्रास होतोय. आणि त्या डाळी हे झालं शेती क्षेत्रातलं. आता तुमच्यावर काय अडते म्हणा व्यापारी म्हणा तुमचे वाईट चिंतेनारे थोडे असतील का, ज्यांच्यामुळे आमचं नुकसान होतंय बा. भरपूर एखादा जर 100 सावध होता असला आणि चौधरी सर म्हणतात नाही तुम्ही 10 दिवस थांबा 15 दिवस थांबा फायदा होईल तर ते सौदी होत नाहीत ना त्यांचे, असं होतंय ना. बरोबर आहे. पण मला काही संख्या 5% माझ्या समज विरोधात आहे पण 95% माझ्या शेतकऱ्यांचा फायदा होतोय हे मी पाहतोय ना. हो हो हा नाही बरोबर आहे. हा म्हणजे 5% तर नाही म्हणता येईल की 2-3% सांगेल शेतकऱ्याच्या पुढं व्यापाऱ्यांची, पण 97% शेतकऱ्याचाच दुवा आहे ना. नाही तर हा म्हणजे आपल्याला माझ्यामुळे सौदे नक्कीच अडखळत आहेत असे जरी मी म्हंटल तरी त्यांनी त्यांना योग्य रेट द्यावा. सौदे अडखळ्याचा संबंध नाही ना, कारण त्यांचे पैसे होत असताना शेतकऱ्याला जर 2 पैसे वाढून दिले तर मला असं वाटतं की शेतकऱ्याचा दुवा त्या बिचाऱ्याला पण लागेल तो घेणाऱ्याला. आणि हा जे व्यापारी घेतात समजा त्यांना पाठीवर पंप नाही घेता, फवार नाही घेता, खत नाही घालता, उन्हात काम नाही करता, समजा काहीतरी 2 रुपये जर भेटत असले तर ते 10-20 ची अपेक्षा कशाला करावं, असं होत ना. बरोबर. एका रात्री 2 दिवसात समजा हा भांडवल गुंतवतात तुम्ही, रिस्क घेतात, पण समजा शेतकऱ्यांना काहीतरी त्याचा मोबदला भेटला पाहिजे.
आता मी कालच्याला जे एक खुडूसच्या शेतकऱ्यांची जी मुलाखत केली, मी जाऊन आलो, त्यांना एक दिलासा दिला, त्यांना सांगितलं मार्केटमध्ये तुम्ही वाटलं तर माल पाहून या, म्हणजे एक लाईनचा माल तोडा मार्केटमध्ये आणा, तुमचं ऍव्हरेज काय पडते ते तपासा, आणि त्यानंतर 2 दिवसातच एक गाडी नुसती जाऊन आली तर मार्केटमध्ये त्यांचं 20 रुपयाने वाढ होते आहे, 14 टनामध्ये 2,80,000 रुपये त्यांना वाढून मिळत आहेत, म्हणजे 700 कॅरेटला 20 रुपयाने 400 रुपये झालं एका कॅरेटला, आणि 700 कॅरेटचं 2,80,000 रुपये त्यांना वाढ झाली. खऱ्या अर्थानं असे जर शेतकरी जर आपल्याला 2,80,000 मुक्त मुकले असते तर तो शेतकरी होता. जसं तुम्ही 30 गुंठ्यात 5.5 लाखाचं उत्पन्न घेतलेलं आहे बरोबर, हो हो, त्यांनी 28 गुंठ्यामध्ये आज शेती केली, एक छपराचं घर होतं त्याला बंगल्याचं रूप आणलं, बंगला मुलीचं लग्न केलं, आणि त्या 28 गुंठ्यावरती हे सगळं करून परत 28 गुंठे अजून विकत घेतली, आणि आज 11.25 मध्ये त्यांना 19,74,000 रुपये मिळाले ह्या वर्षी. तर मला सांगा ना की आज तुम्ही 30 गुंठ्यात 5.5 कमावताय, ते 11.25 मध्ये 19,74,000 कमावताय, त्यातले 20,000 त्यांच्या खात्यातले होते, मला त्यांनी पासबुक बी पाठवलं. हे जर शेतकरी जर आज मला सांगा त्याला कुठलंही व्यवसायाचं ठिकाण दुसरं नाही, व्यवसाय टाकायला गेलं तर आपला व्यवसाय बी चालेल याची गॅरंटी नाही, त्याचा मूळ व्यवसाय ही शेतीच आहे वडिलोपार्जित, आणि त्या व्यवसायाला जर कोण बाधा आणत असेल, आडकाठी आणत असेल, तर त्या शेतकऱ्याला आपण सहकार्य करण्याची भावना ठेवली, बाबा तू माल चांगला उत्पादित केलाय, मी चांगल्या वेगवेगळ्या बाजारपेठेत पाठवतो, तुला चांगला रेट मिळवून देतो, मलाही 2 पैसे मिळवून मिळवतो, ही भावना ठेवली तर मला असं वाटतंय इतक्या शेतकरी तू म्हणजे तुम्ही शेतकरी 5-6 महिने कष्ट करताय, आम्ही तिथे 2 दिवस किंवा 1 दिवस तुमच्यासाठी परिश्रम घेतोय, पण रिक्स आहे जरूर आहे आमची, पण रिक्स मध्ये आम्हाला 12 महिने रिक्स खेळायची क्षमता आहे, म्हणजे व्यापाराची आम्हाला तुम्हाला एकदाच रिक्स खेळायची आहे, म्हणजे फायदा का तोटा एकदाच आहे एका पिकाचा, वर्षातून एकदाच आहे ती, एकदाच आहे आम्हाला 12 महिने. आम्हाला रिस्क अशी झाली, समजा तुम्ही म्हणतात तशी, मी 2 तास थांबलो असतो तर अजून माझा 1.5 ते 2 लाख रुपये फायदा झाला असता समजा सौद्यासाठी, पण मी ती घेतली नाही, मी सेफ झोन मध्ये राहिलो, नको बा पाऊस येईन तेवढं काय होईल समजा, आणि त्याच्यामुळे मी विकला बाग आणि लगेच त्यांचं विसर घेऊन त्यांना डन केलं, नाहीतर समजा 1,625 रुपयाने सोलापूर ते पंढरपूरच्या व्यापारी मागितलं होता त्यावेळी थांबलो असतो मी, पण आमची बदलायची भूमिका नसते, समजा तुम्हाला डन केलं ना तर मग परत नाही आमचं थांबायचंय किंवा आम्हाला नाही द्यायचं वाढून पैसे येते असं करीतच नाही, आम्ही एकदा झालं ते झालं नाही. बघा आता तुम्हाला शेतकरी मी मानतोय की शेतकऱ्यासारखा विश्वासू माणूस कोणच नाहीये, एकदा शब्द दिला दिला, पण ते शब्द देत असताना सुद्धा घरामध्ये 2 गट पडलेले मी पाहिले, नवरा बायकोचं एकमत होत नाही, बायकोचं मुलाचं एकमत होतंय आणि नवऱ्याचं मुलीचं एकमत होतंय, किंवा हे सगळं जावाय पण लक्ष घालतो त्याच्यामध्ये, मुलगी जर दिली तर सासरे बाप असतात का काय, आणि ते कसे सासरे बाबाला हे करतात, मंडळी मुलीच्या माध्यमातून जावायला सांगते, तेवढं सासऱ्याला सांगा तिला येडेवाणी करते, ती काहीतरी चुकीचा निर्णय घेईल, हा आणि त्याच्यात असा मतभेद होऊन त्या लोकांची द्विधा मनस्थिती होती, हेही मी तपासले काही काही कुटुंब होते होते हो, त्याच्यात फसणाऱ्यांची संख्या जर होत असेल ना, त्यांनी माझं नम्र निवेदन नेहमीच राहतं, तुम्ही मोकळ 2-4 मार्केट तपासा, मोकळी 2-4 मार्केट तपासल्यानंतर मग जागेव द्या, बरोबर, हा पण हे सगळं चित्र बदलायला खूप काळ जातोय, कारण अजून आपण नाही ना अजून तिथेच आहे, आपल्याला एक पारदर्शकता अजून नजरेसमोर आलेली नाहीये, आपल्याला वाटतं मार्केटला गेलो फसतोय आपण, पण जागेव फसतोय का मार्केटला फसतोय अजून कशात फसतो ह्याचा अंदाजच लागत तो आपलं पीक हातातून जाते. नाही तुमच्यासारखं पारदर्शकता अंदाज सांगणं, आता तुमची एवढ्या दिवसाची आडत चालू आहे, समजा तुम्ही जर त्यावेळेस पासून काही जर शेतकऱ्यांना फसवलं असतं तर आतापर्यंत तुमची आडत चालूच नसते राहिली, आज तुम्ही काहीतरी शेतकऱ्यांचा फायदा करतात म्हणूनच तुमच्याकडे लोक येतात ना. नाही शेतकऱ्यांचा फायदा करत असताना आम्हाला पण तुम्हाला जशी संकट आहेत तशी आम्हाला पण व्यापारामध्ये संकट आहेत, आमचे सुद्धा व्यापाऱ्यांकडनं जे उलाढाल होती त्याच्यातही आम्हाला नुकसान असते, बुड असते, पळून जात असतात, पण शेवट आपल्याला टिकायचं असतं, आपल्या शेतकरी वर्गाला त्याचा न्याय द्यायचा असतो, आम्हाला रिक्ष काढायची असते, तशी तुम्हाला पण रिक्ष काढायची असते निसर्गावरती, म्हणजे दोघांचे शेतकरी अजून काय करतो समजा दुसरे बी अडते आहेतच ना, समजा प्रत्येकाचा माणूस अपडेट घेत असतो, यांच्याकडे कसं गेला त्यांच्याकडे कसं गेला, आणि मग समजा ज्या अडत्याकडे समजा त्यांना पडतळ जास्त बसते त्याच्याकडे जास्त जातात ना, गेलंच पाहिजे नक्कीच गेलं पाहिजे, म्हणून मी स्पर्धेला पुण्यामध्ये जेव्हा सुरुवात केली डाळिंबाला, माझ्या शेजारी 4 अडत्यांना स्वतःहून तिथं बाजार समितीला सांगून यांना जागा द्या,
उद्या आमचा इथला डाळिंब वाला, माझा दृष्टिकोन त्याच्यात माझा फायद्याचाच होता, असा फायद्याचा होता की उद्या माझा शेतकरी इथं केडी चौधरीकडे मला रेट कमी पडला तर तो डायरेक्ट दुसऱ्या मार्केटला जाण्यापेक्षा माझ्या शेजारच्या आडतीकडे जाऊ द्या, त्याचा शेतकरी कमी त्याच्याकडे सेवा मिळाली तर माझ्याकडे येऊ द्या, आमची स्पर्धा इथली इथलं होऊ द्या, आमच्या कॉम्पिटिशन मधून इथला व्यापार वाढू द्या, नाहीतर इथून डायरेक्ट एकदा माणूस दुसऱ्या मार्केटला गेला की तो पुन्हा परत तिकडे पाठ फिरवतो, येतच नाही. ही स्पर्धा असलीच पाहिजे आमच्यात सुद्धा. हा आणि सगळे सगळेच जर एका मतात आले असते तर देशात 4-6 पक्ष राहिलेच नसते, एका पक्षाला लोकांनी मतदान केलं. बरोबर आहे कारण त्यामुळं एकमत कधीच होत नसतं. एकमतात आपण येण्यापेक्षा आपण पारदर्शकतेने आपण पाहिलं पाहिजे आणि आता अभ्यास केला पाहिजे. तुमचा भरपूर वेळ घेतलाय. नाही आज निवांत होतो, बसलो होतो, म्हटलं चला तुमच्याशी आता नेमका फोन तुमचा पडला होता याच्यात, म्हणलं तुम्हाला फोनवर बोलावं. पण तुमचा बऱ्याच लोकांना फायदा होतोय ह्या सगळ्या अभ्यासाचा. मला सुद्धा भरपूर फोन येतात रोज, त्यात व्हिडिओ बघून कसे फोन येतात. आता हे आतून आपण जे बोललो नाही अर्ध्या तासात समजा व्हिडिओ ऑडिओ कॉलवर, त्याचं सुद्धा बरोच निरसन होईल लोकांचं त्याच्यात. तर समजा याच्याविषयी जे हे समजतात लोक गैरसमज पसरवतात ना काही लोक, तर त्याचं बी काही निरसन होईल समजा. झालंच पाहिजे आणि निरसन होताना त्याचा अभ्यासानं झालं पाहिजे, उगा गैरसमजातून निरसन नाही झालं पाहिजे. आपण गैरसमज समजून डोक्यात काहीतरी घेतो आपण फसून जातो. हो हा त्यामुळे शेतकऱ्यांनी ना बांधावरती थांबून राहण्यापेक्षा मार्केट 4 मार्केटला व्हिजिट दिल्या पाहिजे. आता इथून मागं जे आपलं सोलापूर लालचं जे झालं, लोकांनी व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये लालझरात फळं पाहून बऱ्याचशा बागा लावल्या, 4-4 एकर बागा लावल्या. पण आज ते साईज होत नसत आणि आज 3-3 वर्ष झालीत लोक बागा काढायच्या तयारीत आहेत परत समजा. बरोबर. आज उभं ते जे डाळिंबाला म्हणून ते चांगलं विकतंय समजा, पण ज्यावेळेस 2 वर्षात थोडी मंदी येईल डाळिंबाला त्यावेळेस ते मार्केट पडते ना त्याच्या बाहेर छोट्या साईजच्या फळांची. हा ते पडतील, पण त्याच्यात एक फायदा आहे सोलापूर लाल मध्ये, मी काही भागात ज्या साईडला सतत पाऊस पडतोय तर त्या भागातली सोलापूर लालची क्षमता ही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली की ह्या इथं आमच्याकडे हे सोलापूर लाल टिकू शकतोय बघा, टिकू शकत नाही कारण ते बॉईल होतात त्या भागात, ती फळं टिकतात अशा भागात सतत जिथं पाऊस येते तिथं सोलापूर लाल चालणार आहे. हा म्हणजे नुकसानच होण्यापेक्षा ती फळं टिकतात. मी काही नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात फिरलो होतो, तिथं सततच्या पावसात त्या शेतकऱ्यांना रिझल्ट बघव्याचा ना आला, किंवा शरद किंगचा येईल ना येईल तो माहित नाही, पण तिथं सोलापूरचा रिझल्ट आला. फळ चांगलं आहे फक्त साईज नाहीये. पण त्या शेतकऱ्यांनी एकच सांगितलं की आम्ही 70 ग्रॅमच्या वर 250 ग्रॅम फळ तोडतो, 70 ग्रॅमच्या खाली अजिबात तोड नाही, तर 20 ग्रॅमचं फळ सुद्धा तोडायला दिसतं ते. हा त्याचा आपल्या शेतकऱ्यांनी सांगितला, त्यामुळे काही तोटा बी आहे काही फायदा बी आहे निसर्गाच्या. बरोबर अशी परिस्थिती आहे. एक शेतकरी पाहा इकडचे वर्ग नाशिक जिल्ह्यातले, हा आपले ते दादा भूषणचं गाव आहे ना. हो 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 हो. त्यांच्या गावातले शेतकरी पहा, त्यांचा माझा फोन झाला माझ्या शेतकऱ्यांच्या संदर्भात. ते म्हणले मी एकमेव शेतकरी आहे का सोलापूर लालची 600 ग्रॅम साईज केलेले, माझ्याकडं ज्योत्ना शर्मा मॅडम विटेगोरे सर सगळे येऊन गेले शेतातून. त्यांनी एका व्हिडिओ मध्ये त्यांचं नाव घेतलेलं आहे. माझ्याकडे नंबर शिव आहे, काय नाव शिव केलं मला जर लालची सुद्धा मला जर असेल नंबर तर पाठव, मी पण त्या शेतकऱ्याकडे जाऊन येईन त्या साईडला गेल्यानंतर, कारण तिकडनं माल चालू आहेत आपल्याला नाशिकच्या मार्केटला. नाही काही अडचण नाही, बघा ज्याचे त्याचे अनुभव असतात, अनुभवातून आपण बोलणं गरजेचं आहे कुणाला नाव ठेवण्यापेक्षा. आणि तुमचा त्याचा अभ्यास मला खूप आवडला म्हणून त्या व्हरायटीचा मी पण तो प्रसारित करण्याचा प्रयत्न केला की मनातनं समज गैरसमज दूर करावे. आता ज्याच्यात किपिंग क्वालिटी किती आहे काय आहे ते सगळं जरा लोकांना अजून मतभेद आहेत, टिश्यू कल्चर मध्ये काय आहे, गुट शरद किंग मध्ये काय आहेत, तर त्याचाही अभ्यास मी त्यांना ज्यांनी तयार केले त्यांनाही सांगितलं बाबा अभ्यास करून आम्हाला पण सांगा, की जेणेकरून आमच्याही मनात प्रश्नचिन्ह झाले की 20-20 दिवस एक्सपोर्ट करताना त्या मालाचा रस हा किती टिकाऊ राहतोय किंवा कमी होतोय, बघव्याचा किती होतोय ह्याचा किती होतोय, त्याच्यावर रिसर्च त्यांचा आता चालू केला त्यांनी. म्हणले ज्यावेळेस टिश्यू कल्चरचं ज्यावेळेस फळ येईल त्यावेळेस आम्ही त्याचा अभ्यास करू, आणि शेतकऱ्यांनी सुद्धा लगेच गडबड करू नये की बाबा लावलाच पाहिजे, उलट ते म्हणले अजून हळूहळू अभ्यास करून लावा. मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो होतो जे टिश्यू कल्चर तयार करतात ते,
त्यांनी उलट हे सांगितलं ना की आमचे लावाच, आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये पाहतोय. आता त्याचा प्लॉट पण आपण पाहिलेला आहे, त्याचाही रिझल्ट आपण तपासला, पण शेतकऱ्यांनी डोळ्यांनी पाहावं आणि मग लावावं अशाच हेतूने आपण सुद्धा सांगतो. तर आपल्याला कोणाला फसवायचं नाही, नाही ते जसं सोलापूर लाल झाला पण ते चांगला का वाईट हे समजा ज्यात लागवडी झाली त्या लोकांना 3 वर्षांनी त्याचं ही झालं रिझल्ट मिळाला. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्केटिंगच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस लोक विचारत असतील त्यावेळेस तुमचे अनुभव ते शेतकऱ्यांचे घेत असताना तुम्हालाही त्याचा इतरांना चर्चा करताना काय फायदा होतो? मला फायदा होतो ना, समजा काही शेतकरी असे आता मी तर शेणाच्या स्लरीचा उपयोग केलेलाच आहे समजा याला. आता सगळ्यात जास्त मला फायदा शेण स्लरीचा झाला बा. आपलं माझ्याकडे गोबर गॅस आहे आणि गोबर गॅस मधून जे आउटपुट मधून जी स्लरी पडते ना तर ती मी गाळून त्याच्यात 2 किलो गुळ 2 किलो बेसन पीठ आणि स्टेजनुसार समजा KSB PMB हे स्लऱ्या दिल्या पा त्याचा मला भरपूर फायदा झाला. गांडूळ खताचं जे पाणी निघतं ना वर्मीवास ते पण दिलं मी खालून पूर्णपणे मी सेंद्रिय जैविक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात 10-5% रासायनिक समजा जिथं 25 किलो समजा 0-52 सोडायचं आहे ना तर तिथं मी 7 ते 8 किलो सोडलं फक्त. बर. आणि त्याच्यामुळे जेवढं आपण मुळीवर काम करू तेवढं वर फवाऱ्यावरती काम कमी करावं लागत. मुळ्या मजबूत असल्या की वर त्या पांढऱ्या मुळ्या फुटल्या तरच वर सगळं अन्न रस खेच नाही. हो चांगले म्हणजे शेतकऱ्यांशी संवाद होतोय. आता माझा पण अनेक शेतकऱ्यांशी संवाद होतोय, मला बी त्याच्यातनं काही त्रुटी किंवा काय त्याच्यातनं लगेच जाणवतात. आता नाशिकचे एक शेतकरी म्हणले माझ्याकडं 13 वर्षापासून बाग आहे, मी त्यांना शेणाच्या स्लरीचं सांगितलं ते म्हणले आत्ताशी घातले विचार जुळले मी 13 वर्षापासून बाग घेतोय म्हणला 3,500 लिटरची टाकी केलेली आहे आमच्या जनावर जेवढं शेण निघतंय का तेवढं मी त्या टाकीत टाकतो म्हणले आणि असा गाडा केलेला आहे ओढायला ट्रॅक्टरला त्याला 2 साईडला 2 माणसाला बसायला त्यांच्या हातात 2 पाईप ट्रॅक्टर दाबानी चालायचा आणि ते शेण काला जे आहे ना त्यात गुळ वगैरे टाकून ते 4 दिवस ठेवून ट्रॅक्टर हळूहळू चालायचं आणि दोन्ही साईडला ते पाईप मी असं हे करतो टाकत चालतो. 13 वर्षात आमच्या बागेत एक सुद्धा त्याच्याचं फर दिसलं नाही म्हणजे हा सुद्धा एक अनुभवाचा फायदा असेल. हो मग मला सुद्धा असे अनुभव भेटत चालतेच आणि माझ्यापासून काही लोकांना होत आणि मी लोकांपासून घेतोय असं प्रत्येकाला प्रत्येकापासून काहीतरी फायदा होतो म्हणजे आपण शेती असं क्षेत्र आहे का याच्यात कायम शिकत राहावं लागत याच्यात पूर्ण परिपूर्ण कोणीच नाही. बीटे गोरे सर सुद्धा म्हणतात मी सुद्धा परिपूर्ण नाही मला सुद्धा शिकत असतं म्हणले मी बाहेरच्या दृष्टिकोन इकडून नाही. ज्यांनी 50 वर्ष शेती केली वयाच्या 20 वर्षापासून शेती केली BSc अग्री झालेले एका शेतकऱ्यांना भेट दिलेली आहे 50 वर्ष डाळिंब केलेले म्हणजे आणि 50 वर्षाच्या डाळिंबाचा अनुभव ते सांगतात अजूनही मी शिकतोय. त्यामुळे 2-5 वर्षाच्या डाळिंबवाल्यांनी हे समजू नये की मला खूप आलं नाही कारण कधीच नाही कारण तुमचा कंटिन्युटी पाहिजे समजा तुमचा ह्या वेळेस समजा बार एवढा झाला ना तर त्याच्या पुढच्या वेळेस त्याच्या प्लस झाला पाहिजे रोगराई आली नाही पाहिजे तुमचं 4-6 वर्ष कंटिन्यू झालं पाहिजे ह्या गोष्टी. एक वर्ष येऊन निसर्गाने साथ दिली किंवा वातावरणाने साथ दिली तरी येऊ शकतो एखाद्या बरोबर नाही एखाद्या वर्षी कंटिन्युटी पाहिजे त्या गोष्टी एखाद्या वर्षी डाळिंब येणं म्हणजे तो नशिबा चांगलं येणं नशिबाचा भाग आणि सतत चांगलं येणं आडवाक्याचा आणि पैशाचा भाग. हो हो डोकं पैसा आणि कष्ट. हा आता आपण जसं डाळिंबाला समजा कोणी 20 किलो फळ काढतं कोणी 40 किलो फळ काढतं कोणी 60 किलो फळ काढतं मोठ्याल्या झाडांना पण तुम्ही त्याला तेवढं देताय का समजा 60 किलो जर तुम्ही शेणखत टाकलं तर ते 60 ते 60 किलो वर घेताय का एवढं नाही त्याला लय मोठ्या प्रमाणावर त्याचं टाकलं पाहिजे समजा त्याच्यात आपलं जे सेंद्रिय कर्ब म्हणतो समजा शेणखत म्हणा स्लरी म्हणा त्याला जेवढं पाहिजे तेवढं दिलं गेलं पाहिजे त्यावेळेस ते खूप पोषित होत नाही आपण त्याच्यापासून जेवढं उत्पादन काढतोय त्याच्यापेक्षा जर कमी जर देत गेलो तर ते रोगाला बळी पडत चालतं. बरोबर हे विचार शेतकरी शेतकऱ्याला दिले पाहिजेत एकमेकाला तर शेतकरी कुठेतरी सुखावेल नाही तर काय होतं तो का अभ्यास करत करतच लॉस होतो त्याचा. हो आणि काय होतं ज्यावेळेस जमिनीत तुमच्या स्टोरेज असतं झाडा स्टोरेज असतात 2-3 वर्ष ते कमी 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 होत जातात नंतर आपण काय म्हणतो बागा 2-3 वर्षाच्या पुढे चांगले चालत नाहीत लय रोगाला बळी पडतात उत्पादन चांगलं निघत नाही पण त्याचा परिणामच असं आहे का समजा तुमच्या जमिनीत अन्न घटक राहिले नाहीत आणि तुम्ही ते द्यायला कमी पडतात म्हणून उत्पादन निघत नाहीये. झाडाचा काय दोष नाहीये जमिनीचा दोष आहे तुमच्या त्याला खाणं पिणं देण्याचा दोष आहे तेव्हा बरोबर. चालतंय तुमच्या अशी संवाद साधला तर नक्कीच मला पण काहीतरी शिकायला मिळतंय आणि चांगला नवीन नवीन अनुभव मिळतोय.
पण असो, आज तुमचा पुन्हा एकदा फोन झाला आणि पुन्हा हो चार शब्द माझ्या ज्ञानात भर पडली. तशी इतरांच्या हो ज्ञान भरण्या पडण्यासाठी मी जे शेतकऱ्यांपर्यंत हे विचार पोहोचवले त्यांना नक्कीच फायदा झाला असेल. आणि आजची पण व्हिडिओ आपली ऑडिओ रेकॉर्ड झालेली आहे, मी शेतकऱ्यांना पाठवून देतो आणि तुमची कालची ऑडिओ तुम्हाला मी शेअर करतो. हो सर हो चल, ओके, धन्यवाद.